सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना आणत असताना 2022 ते आतापर्यंतचे आकडे सांगतात की जवळपास 1,25,00,000 आपल्या या महाराष्ट्रातील महिला बेपत्ता आहेत. आता सरकार याला कारण सांगतं की काही महिला बेपत्ता होतात आणि सापडतात, त्यामुळे आकडे जास्त आले, परंतु एक खोटे आहे. कित्येक उदाहरणं अशी आहेत. आत्ता माझ्याकडे काल एक उदाहरण आलं, 15 वर्षाची मुलगी निफाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली, 15 वर्षाची मुलगी 3 महिने झाली सापडत नाही, अशा प्रकारची तक्रार आली. वेगळ्या तक्रारी वेगळ्या भागातून येत असताना सरकार असे गुन्हे लपवून ठेवण्याचं काम करतं. इकडे लाडकी बहीण म्हणत असताना 1,25,00,000 आसपास महिला बेपत्ता. मग या महिलांचं पुढं काय झालं? मला ते कुठं काही गेल्या का, कोणत्या अवैध व्यवसायात गेल्या का, याचा तपास होण्याची आवश्यकता, काही ठिकाणी मानवी तस्करी होते का, हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे.